आयुष वर्षानंतर मला या राज्यामध्ये 2 वर्षानंतर या राज्यामध्ये राज्य सरकारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून राहण्याची संधी मिळाली. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी माझ्यावरती सुरुवातीला कृषी पणन या खात्याची जबाबदारी दिली होती. कृषी खातं माझ्याकडे आल्यानंतर प्रामुख्यानं कृषी खातं शेतकऱ्यांच्या शेतावर घेऊन जाण्याचा मी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. जलयुक्त शिवार योजना असेल, मागेल त्याला शेततळे असेल, कांदा चाळीसाठी वाढीव अनुदान असेल, यांत्रिकीकरणामध्ये थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय असेल, ठिबकसाठी वर्षभर शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करता येतील त्या बाबतीमध्ये घेतलेलं धोरण असेल, गट शेतीचं धोरण असेल, सेंद्रिय शेतीचं धोरण असेल, अशा अनेक निर्णय कृषी खात्यामध्ये घेतले. पणन खातं माझ्याकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं निर्यातीच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले. परदेशामधून जो शेतमाल आयात होत होता, मग ते पामतेल असेल, सोयाबीन तेल असेल, सोयाबीन असेल, डाळे असतील, याच्यावरती आयात कर वाढवण्याबद्दल प्रयत्न केला आणि तो आयात कर केंद्र सरकारनं वाढवला. त्याचा फायदा माझ्या कडधान्य उत्पादक शेतकऱ्याला झाला. गेल्या वर्षी 80 लाख क्विंटल तूर शेतकऱ्याची खरेदी केली, आधारभूत किमतीनं खरेदी केली. स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे म्हणून केंद्राकडे 5 पुरावा केला आणि स्वामीनाथन आयोग गेल्या 3-4 महिन्यापूर्वी केंद्रानं तो लागू केला आणि शेतमालाच्या 17 पिकाच्या किमती त्या वाढवल्या. बाजार कमिटींच्या मध्ये आडत नियमन मुक्तीचा निर्णय घेतला. मी परवा 1.5 वर्षाचा आढावा घेतला तरी या 1.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं आडत नियमन मुक्तीमुळं 2000 कोटी रुपये वाचले. एवढंच नाही तर मार्केट कमिटीमध्ये माझ्या शेतकऱ्याला मताचा अधिकार नव्हता, पण ज्याच्या नावावर 7 बारा आहे आणि त्यानं 2 वेळा मार्केट कमिटीला माल दिलेला आहे, अशा शेतकऱ्याला मताचा अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा पणन खातं माझ्या हातामध्ये आल्यानंतर. अशा अनेक कर्ज माफी पासून अशा अनेक निर्णय सांगता येतील. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाणी पुरवठा खाता मुख्यमंत्र्यांनी मोठ्या विश्वासानं माझ्याकडे दिले आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ राष्ट्रीय पेयजल मधून 176 योजना मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेमधून जवळजवळ 50 योजना आणि या सगळ्या योजनांचा जर आराखडा बघितला तर हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये 250 कोटी रुपयाचा निधी हा फक्त हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आणला. आणि म्हणून मला आनंद वाटतो की तुमच्या आशीर्वादामुळं, तुमच्या प्रेमामुळं या पदापर्यंत मी गेलो. सदाभाऊ खोत हा काय आमदार खासदाराच्या पोटाला जन्माला आला ना, एका बदलवाच्या वाडीमध्ये माझा जन्म झाला. दगड मातीच्या घरामध्ये वयाची 50 वर्ष मी काढली आणि 50 वर्ष झाल्यानंतर मी या पदापर्यंत पोहोचलो. अनेक लढाया शेतकऱ्यांच्या लागल्या, मग कापसाचं आंदोलन असेल, दुधाचं आंदोलन असेल, ऊसाचं आंदोलन असेल, अनेक वेळा तुरुंगात गेलो. पंढरपूर बारामती पदयात्रा काढली, कावड यात्रा काढली, एवढंच काय पण बावची फट्याला गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी याच गावातले अनेक कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला आणलं. मला वाटतं सचिन सुधाकर पाटील असेल, दीपक यादव असेल, प्रचंड मारहाण झाली होती, पण मला मारहाण त्यावेळी झाली. तुंगकराने बघितलेलं होत, अंगावर सगळी कपडे फाटलेली होती. त्याचा साक्षीदार या ठिकाणी भीमराव माने साहेब आहेत, कारण त्यांच्याच गावात सभा झाली की त्यांचा शेअर कर विचार घालून मी सभा केली.
शाळांना बरोबर आहे का? पण त्यावेळी फोटो काढायला फोटोग्राफर माझ्याकडे नव्हता. मला माहित नव्हतं की आपल्याला मारलेलं रक्त आलेलं दाखवलं तर निवडणुकीला उपयोगा नाही. ते जर मला माहित असत तर पुरोधर मी तर 50 फोटो काढून ठेवला असत, मी लोकांना दाखवायला तर आला असत. मी बी पदयात्रा काढल्या, माझ्या पायाला फोडा आला असती. अनेक लोकांनी पदयात्रा केल्या, त्यांच्याही पायाला फोडा आला असती. पण आम्हाने कधी फोड आलेला चुनका बांधावी वाटली नाही किंवा फोडाचं फोटो काढावं वाटलं नाही. कारण सदाभाऊचं घराणं हे वारकरी घराणं आहे. माझा बाप पंढरीला पायी चालत जात होता, पण कधी सुद्धा त्यानं पायाला फोड आला म्हणून गावाला सांगितलं नव्हता किंवा आम्हाने दाखवला नव्हता. कारण त्याला आनंद कशाचा होता? मी पायी चालत गेलो, मला फोड आला याचं दुःख माझ्या बापाला नव्हतं. माझ्या बापाला समाधान होतं, मला पांडुरंग भेटला. तसा आम्ही मार खाल्ला, पायाला फोड आले याच कधी आम्हाने दुःख वाटलं नाही. कारण आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देत होतो याचा आनंद आमच्या मनामध्ये होता, याचा आनंद आमच्या मनामध्ये. त्यामुळे काय माणसं म्हणतात की शेतकऱ्यासाठी आम्हीच केलं, मग आम्ही काय गोट्या खेळल्या का? आम्ही बी हेच काम केलं. 30 वर्ष 32 वर्ष आम्ही सुद्धा रस्त्यावरती लढाई लढलो. तू घरांना माहित आहे अनेकांच्या काळजामध्ये सदाभाऊ बोलायला उभा राहिला की धडकी भरत होती. त्यावेळी मात्र सदाभाऊला मुलुक मैदान तोप म्हणलं जायच. पण सदाभाऊ मंत्री झाल्याबरोबर आनंद वाटायच्या ऐवजी त्या तोफत पाणी वाटायला उभा राहिले. पण सदाभाऊची तोफ अशी कच्ची तोफ नाही, ती गावगड्यातल्या माणसानं बनवलेले कणखर पोलादी तोफ आहे. तिच्यात कधी सुद्धा पाणी जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा, कधीही जाऊ शकत नाही. आणि म्हणून इथं काम करत असताना सचिन बापू सारखे कार्यकर्ते आले. अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, महत्वाचा प्रश्न होता. नदी जवळ आहे पण प्याला गावाला शुद्ध पाणी नाही. मी त्यांची धडपड बघितली. ताईंनी सांगित मंत्रालयापाशी हातामध्ये फैली घेऊन फिरत होते. माझ्या जवळ येऊन वारंवार ही योजना होणं कसं महत्वाचं, पूर्वीची पाईप कशी खराब झाली, लिकेज करायला कसा काढायला त्रास होतो या, हे ते मला पटवून सांगत होते. आणि मी ऐकून घेतलं. योगा योगानं पाणी पुरवठा खातं माझ्याकडे आलं. मी सांगितलं सचिन बापूला, देपोडी सरपंचांना, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांनी खातंच आता माझ्याकडे दिलं आणि तुम गावाला निश्चितपणानं पाणी दिलं जाईल. आणि आज या योजनेला सुरुवात होताना, उद्घाटन होताना मला आनंद होतोया की हनुमानांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे गाव, चळवळीचं हे गाव. आणि या गावातल्या जनतेला मला मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा खातं माझ्याकडे दिलं आणि त्या माध्यमातून मी गोरगरिबांना, सामान्य माणसाला पाणी देऊ शकलो. अरे याचा एवढा अभिषेक आनंद दुसरा कुठलाही असू शकत नाही. 4 कोटी 38 लाख, जरा 5 कोटीच्या वर गेलं तर थोडं नॉन्स मध्ये बसत नव्हती. पण अजून आम्ही त्याच्यात काही दुसरा टप्पा राबू, पुढे अडचण काय आली तर. पण ही योजना चांगल्या पद्धतीनं इथं उभा केली जाईल, तिला फिल्टर चांगला बसवला जाईल, पाण्याच्या लाईनी व्यवस्थित काढून शेवटच्या घराला सुद्धा पाणी मिळेल. कुणी जर मोटर बसवली, नळाला मोटर लावली, तर त्या नळाला पाणी आपोआप येण्याचं बंद होईल. अशा पद्धतीची जोडणी, नळाची जोडणी आम्ही करणार आहे. नवीन टेक्निक वापरून मामा, म्हणजे कोण जर मोटर लावून पाणी ओढायला लागला तर पाईप मधनं पाणीच येण्याचं बंद होणार. म्हणजे अशा पद्धतीनं, नव्या पद्धतीनं ती योजना आम्ही उभा करू. आणि सगळ्या गावाला समान पाणी कसं मिळेल, भरपूर पाणी कसं मिळेल, अशा पद्धतीची ही योजना या ठिकाणी निश्चितपणानं केली जाईल. कारण मरणनाथपूर मध्ये मी तशीच योजना केली आहे, त्यामुळं मोटर कोणच लावत नाही.
अन्ना तुमची भी योजना करा, भीमराव अन्नाची योजना भी मागच्या सरकारच्या काळातली, पण पैसे दिले आमच्या सरकारनं, म्हणून अण्णाला म्हणतो तिकडे थांबू नका इकडे या, आणि अण्णा पुढची 5 वर्ष भी आमचं सरकार असणार आहे, पुन्हा मंत्री भी हाय वर असू नाही तर खाली असू, वर गेलो तर केंद्रात आहे खाली राहिलो तर 100% आहे, त्याच्यात काही फरक नाही, कारण या ठिकाणी 4 कोटी 38 लाख दिलं, आता आपल्याला रस्त्यांना निधी सचिन बापांनी डेप्युटी सरपंच मागणार होते, पण मी वाचलो, कारण गावात आता पाईपलाईन करायला रस्तो उकरायला लागणार आहे, त्यामुळे निवेदन आले की मला सांगता येतं या कशाला करताय रस्ता उकरायला लागणार आहे, त्यामुळे बापू आता तुमची स्कीम 6 महिने चालू, तोपर्यंत मला पैसे द्यायची गरज नाही रस्त्याला, नाही तर काम असं करून घेतील अगोदर गावातलं करून घेऊ नका। तर दुसरं, आम्ही चांदोली वसाहत अंतर्गत पूर्वी 23 लाख रुपये दिलं, जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून नदीवरचा पाणवट्याचा रस्ता करायला 4 लाख दिलेलं होतं, म्हणजे ते 23 अधिक 4 27 लाख, हे जवळजवळ 4.5 कोटी, म्हणजे तोंग गावाला किती मिळालं, 5 कोटी। सदाभाऊ खोत मंत्री हा सामान्य कुटुंबातला होता, आणि म्हणून खऱ्या अर्थानं क्लोन म्हणत असेल सदाभाऊन काय केलं तर मी सांगेन, तुंगातल्या जाऊन माय माऊलीला विचारा, त्या सांगतील अरे निदान त्यानं पाणी द्यायचं तरी काम केलं, या निदान आमच्या घरात चांगलं पाणी तरी आता येणार, एवढं तरी म्हणतील। दुसऱ्या बाजूला सरकारमध्ये आम्ही गेलो, उसाचा लढा या राज्यामध्ये आम्ही लढलेलो होतो, आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना की केंद्राला कळवा की हे दरवर्षी आंदोलन कुठेवर करायचं, एकदा साखरेची किंमत फिक्स करा, आणि मग केंद्रानं साखरेची किंमत 29 रुपये केली, सगळ्या कारखान्यांना आदेश काढला की कुणी सुद्धा 29 रुपये पेक्षा कमी भावानं साखर विकायची नाही, आता साखरेची किंमत 7 वर्षामध्ये पहिल्यांदा फिक्स झाली, आता 29 रुपये साखरेची किंमत फिक्स झाल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्याला 3000 रुपये पेक्षा जास्त भाव मिळणार आहे, आता या वर्षी आंदोलन करायची गरज नाही, कारण 10% रिकवर झाला आपल्या, जवळजवळ 3300 रुपये किती 3300 म्हणणार कस काय होणार आहे, तर निवडणूक आहे त्या लोकसभेची, आंदोलन होणार, कारखानदार हे सगळे एकत्रित बसणार, मग कारखानदार म्हणणार आम्ही 2500 वर द्यायला परवडत नाही, मग हे म्हणणार तुम्ही 2500 वर काढून बसा, मग हे फायर येणार, मग म्हणणार हे कसे देत नाही ह्याच्या नळडो पाईटून घेणार, मग 15 दिवस दंगा होणार, मग सरकार चर्चेला बोलवणार, मग कारखानदार येणार, मग सरकार बोलणार की साखरेचे भाव पडले तर आम्ही पॅकेज देतो, तुम्ही एफआरपी द्यायची, मग कारखानदार म्हणणार एफआरपी द्यायला तयार आहे, मग बोर्ड लागणार 2500 झालं, हे होणार आहे कारण त्या तालमीतला निधी त्यातला, त्यामुळे त्या तालमीत कुठलं कुठलं गाव आहे सदाभाऊला सगळं माहित आहे, आता ही वेळ निवडणुकीची नाही, त्या रिंगणात आले बघू आपण, ती काय निवडणूक असणार नाही, ते महाभारत असणार आहे, आणि ते महाभारत निश्चितपणानं त्या रणभूमीवर
खऱ्या अर्थाने या राज्यात त्याने देशातल्या सरकारनं शेतकऱ्याच्या बाजूने काय निर्णय घेतले, आम्ही काय निर्णय घेतले हे निश्चितपणाने लोकांच्या समोर आम्ही ठेवू। या ठिकाणी नगराध्यक्ष निशिकांत दादा आहे। इस्लामपूर नगरपालिकेमध्ये निवडणूक लागले, विरोधक म्हणायचे आम्ही 350 कोटी आणलं, मला हक्की बसायची, एवढं हिनी आणलं 33 वर्षात। मी दादाला म्हणायचं आपल्याला जमल का, आम्ही काय फक्त चिमण्यांचीच पोटी बघितलेली होती ती, आम्ही काय पैशाची पोटी पत्रकार मित्र बघितली नव्हती। पण आमच्या ताब्यात नगरपालिका आली आणि आतापर्यंत आम्ही नगरपालिकेमध्ये किती कोटी आणलं, 125 कोटी रुपये दीड वर्षामध्ये फक्त इस्लामपूर नगरपालिकेमध्ये आणले 125 कोटी। अजून आमच्या हातात 3.5 वर्ष शिल्लक आहेत। भावांनो, मी या पदावर पोहोचलो असलं तरी माझं पाय जमिनीवरती आहे। आहेवाडी सारखं गाव, छोटस गाव, त्या गावाला नॉर्थ मध्ये बसत नसताना 91 लाख रुपये दिला आयकोडे बुद्रुक गावाला, आता पाणी योजना पूर्ण होती, 2.5 कोटी रुपये दिला। कुरळप गाव अंतर्गत पाइपलाईन नव्हती, भीमरावांना 4.80 कोटी रुपये कुरळपला दिलं। काय माणसांनी कोरडं लावलं, आम्हीच आणलं। मी मगाशी कुरळप मध्ये होतो, मी त्या लोकांना म्हणलं आई शपथ मी कुरळपला एवढं पैसे का दिलं, तर माझी बायको या गावची आहे म्हणून दिलं। म्हणलं निदान बायकोला म्हणतात तरी तुझ्या गावात मी पैसे दिली ती बायकोसाठी दिलं, तरी बिचारी म्हणते ती आम्हीच दिलं। अरे दुसऱ्या बाजूला चुकुर्ड्याला 1.55 कोटी दिलं। लोणारवाडी गाठारवाडी जवळ लोणारवाडी आहे, भीमरावांना हिंदी कुणी नाव पिकावं घेतलं नव्हतं, पण त्या लोणारवाडीला पाणी द्यायला 1.45 कोटी दिलं। आज ती योजना लोणारवाडीची पूर्ण होती। गाथा त्याच्या पलीकडे तुझारपूर 80% महिलांना किडण्यांचा आजार आहे, क्षारयुक्त पाणी आहे। त्या तुझारपूरला चांगलं पाणी 50 वर्षात मिळालं नाही, पण त्या तुझारपूरला सुद्धा 2.25 कोटी रुपये हे नुसतं मी आता पाणी पुरवठ्याला मंजूर केलं। आता 15 दिवसामध्ये ती योजना आम्ही आता कामाला सुरुवात करतोय। अशी अनेक गावं, कामेरीला 3.98 कोटी दिलं, कासेगावच्या पाणी पुरवठा योजनेला 5.5 कोटी रुपये दिलं। अहो लवणमाची असेल, मानकवाडी असेल, मसूची वाडी